बीजेपी के प्रदेश प्रवक्ता राम कुलकर्णी ने महाप्रबोधन यात्रा में सुषमा अंधारे के भाषण की आलोचना की है। कुलकर्णी ने कहा कि एक बहुत बड़ी गलतफहमी थी कि सुषमा अंधारे गरीबों के लिए काम करती है। हालांकि कुलकर्णी ने कहा कि सुषमा अंधारे ने कल आयोजित इस यात्रा के दौरान शिंदे फडणवीस सरकार द्वारा गरीबों के लिए शुरू की गई योजना का सार्वजनिक रूप से मजाक उड़ाया और लाभार्थियों और जरूरतमंदों का अपमान भी किया। माझा एक फार मोठा गैरसमज होता। आमच्या भगिनी सुषमाताई अंधारे या खरच गोरगरिबांच्यासाठी काम करतात, या खरच महिलांच्यासाठी काम करतात, पण काल तो गैरसमज दूर झाला। कारण काल बीड मध्ये महाप्रक्षोभक यात्रा घेऊन त्या आल्या होत्या आणि त्या यात्रेमध्ये शिंदे फडणवीस सरकारने ज्या गोरगरिबांच्यासाठी महिलांच्यासाठी योजना चालू केल्या त्याची जाहीरपणे चर्चा केली। त्यांनी सांगितलं की आनंदाचा शिदा नको, गोरगरिबाला सरकारनं दिवाळीला जयंतीला महापुरुषाच्या जे सरकारनं शिदा सुरू केलेला होता, गहू तांदूळ साखर गोड तेल चना डाळ, हे गरिबाला देऊ नका म्हणून सांगितलं। आणि महिलांच्यासाठी मोफत पास सुरू केला ना, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज माझ्या माता भगिनी एसटीने प्रवास करतात, युवती एसटीने प्रवास करतात फार मोठ्या आनंदानं। त्यांनी सांगितलं की आमच्या महिलांना एसटीचा पास नको। खरं म्हणजे ही गोरगरिबाची त्यांनी चेष्टा केलेली, जाणीवपूर्वक त्यांनी अपमान केलेला आहे। मी त्यांचा निषेध करतो।